गुड आफ्टरनून टू ऑल डियर स्टूडेंट्स ऑफ डी सी एस इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी देवपुर धुळे. मायसेल्फ मिस्टर कृष्णा गिरधर भलकार, असिस्टंट लेक्चरर ॲट डी सी एस इंस्टिट्यूट ऑफ फार्मसी देवपूर धुळे. नाऊ टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द सब्जेक्ट दॅट इज ह्युमन ॲनॅटॉमी अँड फिजियोलॉजी. इन प्रिवियस लेक्चर वी विल सी द थर्ड चॅप्टर ऑफ द सब्जेक्ट दॅट इज ह्युमन ॲनॅटॉमी अँड फिजियोलॉजी. द चॅप्टर नेम इज द टिश्यूज. In previous lectures, we will see what is tissues, classification of it. After that, we will see what is epithelial tissue and its classification. Then, in next lecture, we will see what is muscular tissue and its types. Now, in today's lecture, we will see and cover the next classification of the tissues, that is nervous tissue. So, let's see what is nervous tissue. ओके सी द स्लाइड नंबर 26 नर्वस टिश्यू. ओके आता आपण पाहूयात नर्वस टिश्यू काय. ओके द नर्वस टिश्यू कॅरीज आउट द स्पेशल फंक्शन्स ऑफ कॅरिंग मेसेजेस ऑफ स्टिम्युलाय विथइन द बॉडी. काय म्हटलं बघा, नर्वस टिश्यूज काय कॅरीज करते, कॅरीज आउट द स्पेशल फंक्शन ऑफ कॅरिंग मेसेजेस. ओके जे काही सी एन एस जी काही सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे, ओके त्यामधून काय होत आहे, सिग्नल्स ट्रान्समिट होत आहेत. ओके म्हणजेच काय, ते मेसेज ट्रान्समिट होत आहेत. ओके म्हणून म्हटलं आहे द नर्वस टिश्यूज कॅरीज आउट द स्पेशल फंक्शन्स ऑफ कॅरिंग मेसेजेस ऑफ स्टिम्युलाय विदिन द बॉडी. आता स्टिम्युलाय काय ते सांगतो. स्टिम्युलाय म्हणजेच काय, उत्तेजना किंवा त्याला आपण म्हणतो आहे प्रेरणा. ओके पुढे म्हटलं आहे द प्रॉपर्टीज ऑफ इरिटॅबिलिटी अँड कंडक्टिव्हिटी आर स्पेशली डेव्हलप्ड इन द नर्वस टिश्यू. काय म्हटलं आहे, द प्रॉपर्टीज ऑफ इरिटॅबिलिटी अँड कंडक्टिव्हिटी ही स्पेशली डेव्हलप होते कुठे, इन द नर्वस टिश्यू. आता इरिटॅबिलिटी अँड कंडक्टिव्हिटी काय ते सांगतो. इरिटॅबिलिटी मीन्स द इरिटॅबिलिटी ऑफ द नर्वस टिश्यूज इज द ॲबिलिटी ऑफ न्यूरॉन्स. काय म्हटलं बघा, द इरिटॅबिलिटी ऑफ द नर्वस टिश्यू इज द ॲबिलिटी ऑफ न्यूरॉन्स टू रिस्पॉन्ड टू द स्टिम्युलस अँड कन्वर्ट द सेम टू द नर्व इम्पल्स. ओके समजलं तुम्हाला सर्वांना. काय म्हटलं, द इरिटॅबिलिटी ऑफ द नर्वस टिश्यू, नर्वस टिश्यूची इरिटॅबिलिटी. ओके इज द ॲबिलिटी ऑफ द न्यूरॉन्स, ही काय आहे ॲबिलिटी, कशाची, ॲबिलिटी ऑफ द न्यूरॉन्स टू रिस्पॉन्ड टू द स्टिम्युलस. ओके आणि काय करायचं ते ॲबिलिटीला, ॲबिलिटी ऑफ द न्यूरॉन्स टू रिस्पॉन्ड टू द स्टिम्युलस अँड कन्वर्ट द सेम टू द नर्व इम्पल्स. आणि काय होतं आहे पुढे, अँड कन्वर्ट द सेम टू द नर्व इम्पल्स, त्या कन्सेप्टला आपण म्हणतो आहे इरिटॅबिलिटी. ओके पुन्हा सांगतो एकदा, द इरिटॅबिलिटी ऑफ द नर्वस टिश्यू इज द ॲबिलिटी ऑफ न्यूरॉन्स. काय म्हटलं आहे, ॲबिलिटी ऑफ द न्यूरॉन्स टू रिस्पॉन्ड टू द स्टिम्युलस, म्हणजे स्टिम्युलसला रिस्पॉन्ड द्यायचं आहे. ओके टू रिस्पॉन्ड टू द स्टिम्युलस अँड कन्वर्ट द सेम टू द नर्व इम्पल्स, आणि त्याला कन्वर्ट करायचं आहे टू द सेम कोणाला, नर्व इम्पल्समध्ये. ओके त्याला आपण म्हणतो आहे इरिटॅबिलिटी. आता नेक्स्ट म्हटलं आहे कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी काय ते सांगतो. कंडक्टिव्हिटी वेअर बाय दे आर कॅपेबल ऑफ जनरेटिंग अँड कंडक्टिंग इलेक्ट्रोकेमिकल वेव. काय म्हटलं बघा, कंडक्टिव्हिटी वेअर बाय, काय म्हटलं आहे, कंडक्टिव्हिटी वेअर बाय दे आर कॅपेबल ऑफ जनरेटिंग अँड कंडक्टिंग इलेक्ट्रोकेमिकल वेव अलॉंग देअर प्लाझ्मा मेम्ब्रेन. ओके कळलं तुम्हाला. पुढे म्हटलं आहे द स्पेशलाइज्ड सेल्स ऑफ द नर्वस टिश्यूज आर कॉल्ड न्यूरॉन्स. ओके आणि जे काही स्पेशलाइज्ड सेल्स असतात, ओके स्पेशलाइज्ड सेल्स ऑफ द नर्वस टिश्यू, नर्वस टिश्यूमधल्या स्पेशलाइज्ड सेल्सला आपण काय म्हणतो आहे, न्यूरॉन्स. कंडक्टिव्हिटी समजलं तुम्हाला, पुन्हा सांगतो, कंडक्टिव्हिटी वेअर बाय दे आर कॅपेबल ऑफ जनरेटिंग अँड कंडक्टिंग इलेक्ट्रोकेमिकल वेव. काय म्हणतं आहे, कंडक्टिव्हिटी काय केलं आहे, कंडक्टिव्हिटी म्हणजे काय, वेअर बाय द कॅपेबल ऑफ जनरेटिंग अँड कंडक्टिंग इलेक्ट्रोकेमिकल वेव, ते काय करताय, जनरेट करताय किंवा कंडक्टिंग करताय इलेक्ट्रोकेमिकल वेव अलॉंग देअर प्लाझ्मा मेम्ब्रेन. कोणासोबत, अलॉंग देअर प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन सोबत. ओके पुढे म्हटलं आहे द स्पेशलाइज्ड सेल्स ऑफ द नर्वस टिश्यू. आता नर्वस टिश्यूमधले जे स्पेशलाइज्ड सेल्स असतात त्याला आपण काय म्हणतो आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ न्यूरॉन्स. ओके
कळलं तुम्हाला सर न्यूरॉन्स काय द स्पेशलाइज सेल्स ऑफ द नर्वस टिश्यू आर कॉल्ड ॲज अ न्यूरॉन्स पुढे म्हटलं आहे व्हाईल द सपोर्टिव्ह सेल्स आर कॉल्ड न्यूरॉलजियल सेल्स आणि ज्या सपोर्टिव्ह सेल्स असतात ओके म्हणून म्हटलं आहे व्हाईल द सपोर्टिव्ह सेल्स आर कॉल्ड ॲज अ न्यूरो किंवा न्यूरॉलजियल सेल्स ओके त्यालाच आपण म्हणतो आहे न्यूरोजिलियल सेल्स असं पण म्हणू शकतो ओके कळलं तुम्हाला सरांना नर्वस टिश्यू काय द नर्वस टिश्यूज कॅरीज आउट द स्पेशल फंक्शन ऑफ कॅरिंग मेसेजेस ऑफ स्टिम्युलाय विद इन द बॉडी द प्रॉपर्टीज ऑफ इरिटॅबिलिटी अँड कंडक्टिव्हिटी आर स्पेशली डेव्हलप्ड इन द नर्वस टिश्यू ओके कशाचे प्रॉपर्टीज डेव्हलप झाले प्रॉपर्टीज ऑफ इरिटॅबिलिटी अँड कंडक्टिव्हिटी ओके आर स्पेशली डेव्हलप्ड इन द नर्वस टिश्यू नेक्स्ट म्हटलं आहे द इम्पल्सेस आर कंडक्टेड अलॉंग द स्पेशल सेल्स जे तुम्हाला आता मागाशी सांगितलं काय द इम्पल्सेस आर कंडक्टेड अलॉंग द स्पेशल सेल्स दॅट इज कॉल्ड न्यूरॉन्स ओके जे इम्पल्सेस कंडक्टेड होतात अलॉंग द स्पेशल सेल्स त्याला आपण म्हणतो आहे न्यूरॉन्स विच फॉर्म अ युनिट स्ट्रक्चर ऑफ द नर्वस टिश्यू आणि हे जे न्यूरॉन्स आहेत हे काय फॉर्म करत आहे अ युनिट स्ट्रक्चर कशाचं ऑफ द नर्वस टिश्यू कळलं तुम्हाला सर्वांना पुन्हा सांगतो द इम्पल्सेस आर कंडक्टेड अलॉंग द स्पेशल सेल्स कॉल्ड न्यूरॉन्स विच फॉर्म अ युनिट स्ट्रक्चर ऑफ द नर्वस टिश्यू आणि ते जे न्यूरॉन्स जे आहेत ते काय करत आहे विच फॉर्म्स अ युनिट स्ट्रक्चर ऑफ द नर्वस टिश्यू ओके पुढे म्हटलं आहे द न्यूरॉन्स आर सपोर्टेड बाय अ स्पेशल टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यूज आणि हे जे न्यूरॉन्स असतात हे सपोर्ट केले जातात बाय अ स्पेशल टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यूज कॉल्ड न्यूरोजिलिया ओके त्याला आपण म्हणतो आहे स्पेशल टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड न्यूरोजिलिया ओके इच न्यूरॉन्स कन्सिस्ट ऑफ नर्व सेल्स अँड इट्स प्रोसेसेस कॉल्ड ॲक्झॉन्स अँड डेंड्राइट्स ओके काय म्हटलं आहे बघा इच न्यूरॉन्स कन्सिस्ट ऑफ नर्व सेल्स इच न्यूरॉन इच अँड एव्हरी न्यूरॉन कन्सिस्ट ऑफ काय नर्व सेल अँड इट्स प्रोसेसेस कॉल्ड ॲक्झॉन्स अँड डेंड्राइट्स ओके कळलं तुम्हाला सरांना आता नर्व इम्पल्स काय ते पण सांगतो जे म्हटलं होतं मग असे द इम्पल्सेस आर कंडक्टेड अलॉंग द स्पेशल सेल्स दॅट इज कॉल्ड न्यूरॉन्स ओके आता नर्व इम्पल्सेस काय ते सांगतो द इलेक्ट्रोकेमिकल वेव कंडक्टेड अलॉंग द प्लाझ्मा मेम्ब्रेन ओके काय म्हटलं आहे द इलेक्ट्रोकेमिकल वेव कंडक्टेड अलॉंग द प्लाझ्मा मेम्ब्रेन इज रेफर टू ॲज नर्व इम्पल्स त्यालाच आपण म्हणतो आहे नर्व इम्पल्स कळलं तुम्हाला सरांना काय म्हटलं आहे बघा पुन्हा सांगतो आहे द इलेक्ट्रोकेमिकल वेव कंडक्टेड अलॉंग द प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे काय इलेक्ट्रोकेमिकल वेव्स आहेत ह्या कंडक्टेड होत आहेत अलॉंग कशासोबत प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनसोबत कंडक्टेड झालेल्या इलेक्ट्रोकेमिकल वेव्स त्यालाच आपण काय म्हणतो आहे इज रेफर टू ॲज नर्व इम्पल्स ओके आणि त्यालाच आपण म्हणतो आहे मग नर्व इम्पल्स कळलं तुम्हाला सरांना आता आणि हे जे न्यूरॉन्स आहेत जे इम्पल्सेस कंडक्ट होत आहेत द इम्पल्सेस आर कंडक्टेड अलॉंग द स्पेशल सेल्स कॉल्ड न्यूरॉन्स विच फॉर्म अ युनिट स्ट्रक्चर ऑफ द नर्वस टिश्यू आणि हे जे न्यूरॉन्स आहे हे काय फॉर्म करत आहे अ युनिट स्ट्रक्चर कशाचं ऑफ द नर्वस टिश्यूज ओके द न्यूरॉन्स आर सपोर्टेड बाय स्पेशल टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू आणि हे जे न्यूरॉन्स आहेत हे सपोर्टेड केले जात आहे सपोर्टेड झालेत बाय अ स्पेशल टाईप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू आणि त्याला काय म्हणतो आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ न्यूरोजिलिया ओके न्यूरोजिलिया इच न्यूरॉन्स कन्सिस्ट ऑफ नर्व सेल्स अँड इट्स प्रोसेसेस कॉल्ड ॲक्झॉन अँड डेंड्राइट्स किंवा डेंड्रिटाइज ओके पुन्हा सांगतो आहे इच न्यूरॉन्स कन्सिस्ट ऑफ नर्व सेल्स अँड इट्स प्रोसेसेस कॉल्ड ॲक्झॉन अँड डेंड्राइटिस ओके आता ॲक्झॉन काय ते सांगतो द ॲक्झॉन इज अ सिंगल लाँग सिलेंड्रिकल स्ट्रक्चर दॅट कंडक्ट इलेक्ट्रो किंवा दॅट कंडक्ट इलेक्ट्रिकल इम्पल्सेस अवे फ्रॉम द न्यूरॉन्स सेल बॉडी ओके जे आपण आता म्हटलं होतं काय इच न्यूरॉन कन्सिस्ट ऑफ नर्व सेल्स अँड इट्स प्रोसेसेस जो इच न्यूरॉन जो आहे तो काय करतो आहे कन्सिस्ट नर्व सेल अँड इट्स प्रोसेसेस कॉल्ड ॲक्झॉन्स अँड डेंड्राइटिस ओके तर ॲक्झॉन काय ते सांगितलं आहे तुम्हाला काय म्हटलं आहे ॲक्झॉन म्हणजे काय द ॲक्झॉन इज अ सिंगल लाँग सिलेंड्रिकल स्ट्रक्चर ॲक्झॉन काय हा एक सिंगल लाँग असा सिलेंड्रिकल स्ट्रक्चर असलेला एक
पॉइंट है कि जो एक पार्ट है दैट कंडक्ट इलेक्ट्रिकल इम्पल्सेस आते का कंडक्ट करता है इलेक्ट्रिकल इम्पल्सेस अवे फ्रॉम न्यूरोन्स सेल बॉडी. ओके डेंड्राइट्स का है तो संगत कि डेंड्राइटीज. ओके डेंड्राइट्स कंडक्ट इम्पल्सेस टॉवर्ड द सेल बॉडी काय करते थे डेंड्राइट्स कंडक्ट इम्पल्सेस टॉवर्ड्स द सेल बॉडी. न्यूरॉन्स मे हैव 100 ऑफ डेंड्राइट्स आणि जे न्यूरॉन्स असतात त्यात काय म्हटलंय न्यूरॉन्स मे हैव 100 ऑफ डेंड्राइट्स. ओके कळलं तुम्हाला सर आता एक्सॉन आणि डेंड्राइट्स काय आहे. ओके आता स्लाइड नंबर 28 शो झालेली आहे. ओके फिगर 1.13 द न्यूरॉन. आता ही जी फिगर आहे 1.13 ही न्यूरॉनचं एक स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी आपल्याला आता काय काय दिसतंय ते सांगतो तुम्हाला. आता स्लाइड नंबर 28 शोज द स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन. जे काही सर्क्युलर आहे किंवा जो काही गोलाकार जो शेप आहे वरच्या साईडला ओके व्हायलेट कलरमध्ये तर त्याला काय म्हटलंय सेल बॉडी. ओके त्याच्यानंतर राईट साईडला बघा मायटोकॉन्ड्रिया किंवा मायटोकॉन्ड्रियॉन या ठिकाणी सुद्धा प्रेझेंट आहे. ओके कारण की ती सेल बॉडी म्हणून त्यानंतर मध्ये दिलेलं आहे न्यूक्लियस. ओके त्यानंतर जो काही खाली जो एक शेप आलेला आहे सिलेंड्रिकल शेप किंवा सिंगल लाँग सिलेंड्रिकल स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड ॲज अ एक्झॉन. ओके जो काही पोर्शन दिला बघा एक्झॉनचा. ओके त्याच्यानंतर डेंड्राइट जे म्हटलेलं आहे डेंड्राइट जे आता तुम्हाला मागे सांगितलं ते. ओके जे काही अशा जो काही असा ज्याला आपण म्हणतो रूट्स रूट्स माहिती आहे तुम्हाला झाडाचे मुळा बघा कशा असतात त्या त्याप्रमाणे याचा शेप आहे. ओके तर हे डेंड्राइट आहे. ओके कळलं तुम्हाला डेंड्राइट्स काय आहे कंडक्ट इम्पल्सेस टॉवर्ड द सेल बॉडी आणि हे काय कंडक्ट करत आहे इम्पल्सेस टॉवर्ड द सेल बॉडी. ओके त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे नोड ऑफ रॅनवियर. काय म्हटले नोड ऑफ रॅनवियर. हो त्याच्यानंतर पुढे म्हटले श्वॅन सेल्स. श्वॅन सेल्स कुठले आहे जो काही सिलेंड्रिकल शेप आहे. ओके फेंड पिंक कलरमध्ये ते आहे श्वॅन किंवा श्वान सेल. ओके आणि लास्टला जे दिलेलं आहे एक्झॉनचा जो लास्ट पोर्शन जो आहे. ओके त्याच्यात परत रूट्स सारखं दिसतं आहे बघा एक शेप त्या ठिकाणी दिलेलं आहे सिनेप्स. ओके ते झालं स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन्स. कळलं तुम्हाला सर आता फिगर 1.13 न्यूरॉन. ओके काय आहे फिगर 1.13 द न्यूरॉन. आता नर्वस टिश्यूज आहे. ओके त्याचं एक इन शॉर्ट सांगते तुम्हाला आता सर्वांना नर्वस टिश्यू इज अ ग्रुप ऑफ नर्व सेल्स ऑर न्यूरॉन्स. नर्वस टिश्यू काय इज अ ग्रुप ऑफ नर्व सेल्स ऑर न्यूरॉन्स. द नर्वस टिश्यू आर मेजरली लोकेटेड इन द थ्री पार्ट्स ऑफ द बॉडी. ओके काय म्हटलंय द नर्वस टिश्यूज आर मेजरली लोकेटेड इन द थ्री पार्ट्स ऑफ द बॉडी. कुठल्या कुठल्या तीन पार्ट्समध्ये ते पाहूयात. पहिलं आहे द ब्रेन, सेकंड आहे स्पायनल कॉर्ड अँड थर्ड आहे पेरिफेरल नर्व्स. ओके आणि ह्या नर्वस टिश्यूचं फंक्शन काय आहे. फंक्शन ऑफ दिस नर्वस टिश्यू इज टू कंट्रोल द बॉडी मुव्हमेंट्स. ओके बॉडी मुव्हमेंट्स कंट्रोल करायचं हे एक त्याचं मेन फंक्शन आहे. And send and receive messages to and from other parts of the body. आणि मेसेजेस काय करायचे आहेत रिसिव्ह करायचे आहेत किंवा सेंड करायचे आहेत फ्रॉम अदर पार्ट्स ऑफ द बॉडी किंवा बाकी अदर पार्ट्स ऑफ द बॉडीला ते मेसेजेस जे असतील किंवा जे सिग्नल्स असतील ते सेंड करणं किंवा रिसिव्ह करायचं काम कोण करत आहे हे नर्वस टिश्यूज करत आहेत. कळलं तुम्हाला सर आता. आणि त्याच्यामध्ये ते दिलेलं आहे काय कुठल्या कुठल्या तीन पार्ट्समध्ये तो लोकेटेड आहे. नर्वस टिश्यूज आर मेजरली लोकेटेड इन थ्री पार्ट्स ऑफ द बॉडी. पहिला झाला काय ब्रेन, सेकंड आहे स्पायनल कॉर्ड अँड थर्ड आहे पेरिफेरल नर्व्स. आता पेरिफेरल काय ते सांगतो. पेरिफेरल इज अ सेन्सरी न्यूरॉन्स दॅट कॅरी असेंडिंग नर्व इम्पल्सेस फ्रॉम पेरिफेरल ऑर्गन्स टू द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ओके पुन्हा सांगतो पेरिफेरल
इज अ सेन्सरी न्यूरॉन्स. हे काय सेन्सरी न्यूरॉन्स आहेत दॅट कॅरीज असेंडिंग नर्व इम्पल्सेस. ते काय कॅरी करत आहे असेंडिंग नर्व इम्पल्सेस. कुठून? फ्रॉम पेरिफेरल ऑर्गन्स. कोणापासून करताय ते नर्व इम्पल्स कॅरी? फ्रॉम पेरिफेरल ऑर्गन्स टू द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ओके कळलं तुम्हाला सरांना? पुन्हा सांगतो, सेन्सरी न्यूरॉन्स दॅट कॅरी असेंडिंग नर्व इम्पल्सेस फ्रॉम पेरिफेरल ऑर्गन्स टू द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ओके आता आपण बघूयात स्लाइड नंबर 29. नर्व सेल म्हणजे काय ते पाहूयात. नर्व सेल कन्सिडरेबली व्हेरी इन साईज अँड शेप. काय म्हटलंय बघा, द नर्व सेल कन्सिडरेबली व्हेरी इन साईज अँड शेप. याची साईज अँड शेप जो असेल तो व्हेरी असणार आहे. ओके पुढे म्हटलंय, दे फॉर्म ग्रे मॅटर ऑफ द नर्वस सिस्टीम अँड आर फाऊंड ॲट द पेरिफेरी ऑफ द ब्रेन. काय म्हटलंय, दे फॉर्म ग्रे मॅटर. ते काय फॉर्म करत आहे? ग्रे मॅटर ऑफ द नर्वस सिस्टीम अँड आर फाऊंड ॲट द पेरिफेरी ऑफ द ब्रेन. आणि ते कुठे फाऊंड होत आहे? पेरिफेरी ऑफ द ब्रेन, ब्रेनच्या पेरिफेरी मध्ये. ओके पुढे म्हटलंय, इन द सेंटर ऑफ स्पायनल कॉर्ड. अजून कुठे फाऊंड होत आहे ते? इन द सेंटर ऑफ स्पायनल कॉर्ड. अजून पुढे म्हटलंय, इन ग्रुप्स कॉल्ड गँग्लिया. ओके अनेक ग्रुप्समध्ये फॉर्म होत आहे आणि त्याच ग्रुप्सला काय म्हणतो आपण? गँग्लिया. ओके अँड दिस गँग्लिया आउटसाइड द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड अँड ॲज अ सिंगल सेल वॉल्स ऑफ ऑर्गन्स. ओके एवढ्या सर्व ठिकाणी ते काय होत आहे? फाऊंड होत आहे. ओके नर्व सेल पुन्हा सांगतो, द नर्व सेल कन्सिडरेबली व्हेरी इन साईज अँड शेप. ते काय आहे? कन्सिडरेबली व्हेरी इन साईज अँड शेप. दे फ्रॉम ग्रे मॅटर ऑफ द नर्वस सिस्टीम. आणि ते काय फॉर्म करत आहे? दे फॉर्म अ ग्रे मॅटर ऑफ द नर्वस सिस्टीम अँड आर फाऊंड ॲट द पेरिफेरी ऑफ द ब्रेन. ते कुठे कुठे फाऊंड झाले मग? अँड आर फाऊंड ॲट द पेरिफेरी ऑफ द ब्रेन. नेक्स्ट म्हटलंय, इन द सेंटर ऑफ स्पायनल कॉर्ड इन अ ग्रुप्स कॉल्ड गँग्लिया आउटसाइड द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड अँड ॲज अ सिंगल सेल वॉल्स ऑफ ऑर्गन्स. ओके ह्या ठिकाणी ते काय होत आहे? फाऊंड होत आहे नर्व सेल्स. आता गँग्लिया काय ते सांगतो तुम्हाला. गँग्लिया आर ओवल शेप स्ट्रक्चर्स विच कंटेन सेल बॉडीज ऑफ न्यूरॉन. काय म्हटलं बघा, गँग्लिया आर ओवल शेप स्ट्रक्चर्स. हे काय गँग्लिया? ओवल शेप स्ट्रक्चर्स आहेत विच कंटेन सेल बॉडीज. ते काय कंटेन करत आहे? सेल बॉडीज ऑफ न्यूरॉन. ओके पुढे किंवा अजून काय म्हटलं आहे, जिलियल सेल्स अँड कनेक्टिव्ह टिश्यूज. ओके हे कंटेन करत आहे गँग्लिया. ओके पुन्हा सांगतो, गँग्लिया आर ओवल शेप स्ट्रक्चर्स विच कंटेन सेल बॉडीज ऑफ न्यूरॉन जिलियल सेल्स अँड कनेक्टिव्ह टिश्यूज. ओके आणि हा जो गँग्लिया हा काय? दिस इज अ पार्ट ऑफ पेरिफेरल नर्वस सिस्टीम. हा कशाचा पार्ट आहे? दिस इज अ पार्ट ऑफ पेरिफेरल नर्वस सिस्टीम. दे वर्क्स ॲज अ रिले स्टेशन. आणि ते कसं वर्क करत आहे? दे वर्क्स ॲज अ रिले स्टेशन फॉर नर्व सिग्नल्स. ओके आणि नर्व सिग्नल्समध्ये ते काय करत आहे? वर्क्स ॲज अ रिले स्टेशन फॉर अ नर्व सिग्नल्स. वन नर्व एंटर्स अँड अनदर नर्व एक्झिस्ट फ्रॉम इच गँग्लियॉन. आणि त्याचं वर्क कसं असणार आहे? वन नर्व एंटर्स, एक नर्व एंटर होईल अँड अनदर नर्व इज एक्झिस्ट. आणि दुसरी जी नर्व्स असेल ती त्या ठिकाणून बाहेर येईल. एक्झिस्ट होणे म्हणजे काय? बाहेर येणे. म्हणून म्हटलंय, वन नर्व एंटर्स अँड अनदर नर्व एक्झिस्ट फ्रॉम इच गँग्लियॉन. ओके ह्याप्रमाणे त्यांचं वर्क असणार आहे. कळलं तुम्हाला सर्वांना आता गँग्लिया काय आणि त्याचं वर्क काय? ओके आता आपण पाहूयात ॲक्झॉन काय. सी द स्लाइड नंबर 21. आता हे जे काही फिगर 1.13 द न्यूरॉन. ओके या ठिकाणी जे जे तुम्हाला पॉईंट्स किंवा जे जे पार्ट्स शो झालेले आहेत याच्या सर्वांबद्दल आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूयात. ओके आता आपण ह्या नर्व सेल्समध्ये ॲक्झॉन काय ते पाहूयात. ओके जे दिसते तुम्हाला ॲक्झॉन. ओके काय ॲक्झॉन काय सांगितलं तर, द ॲक्झॉन इज अ सिंगल लॉंग सिलेंड्रिकल स्ट्रक्चर दॅट कंडक्ट इलेक्ट्रिकल इम्पल्सेस
अवे फ्रॉम न्यूरॉन्स सेल बॉडी, त्यालाच आपण म्हणतोय एक्झॉन. ओके, आता एक्झॉनचं काय काम आहे किंवा जे काय वर्क आहे ते आपण आता पाहूयात. एक्झॉन्स दीज आर प्रोसेसेस ऑफ नर्व सेल्स अँड फॉर्म द व्हाईट मॅटर ऑफ नर्वस सिस्टीम. काय म्हटलं बघा, द एक्झॉन्स दीज आर प्रोसेसेस ऑफ नर्व सेल्स अँड फॉर्म द व्हाईट मॅटर ऑफ द नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीममध्ये एक व्हाईट मॅटर जे काही व्हाईट मॅटर आहे ते काय होतं त्या ठिकाणी फॉर्म होतं आहे. ओके, म्हणून म्हटलं आहे दीज आर प्रोसेसेस ऑफ नर्व सेल्स अँड फॉर्म द व्हाईट मॅटर ऑफ द नर्वस सिस्टीम. ओके, नेक्स्ट म्हटलं आहे दे आर फाउंड डीप इन द ब्रेन अँड ॲट द पेरिफेरी ऑफ द स्पायनल कॉर्ड. ते कुठे फाउंड होते, दे आर फाउंड डीप इन द ब्रेन. ओके, ब्रेनच्या डीपली. ओके, म्हणून म्हटलं दे आर फाउंड डीप इन द ब्रेन अँड ॲट द पेरिफेरी ऑफ द स्पायनल कॉर्ड. आणि कुठे फाउंड झाले अजून, पेरिफेरी ऑफ द स्पायनल कॉर्डमध्ये. ओके, दीज आर डिस्क्राइब्ड ॲज नर्वस ऑर नर्व फायबर्स. काय म्हटलं आहे, दीज आर डिस्क्राइब्ड ॲज नर्व्स ऑर नर्व फायबर्स आउटसाइड द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ओके, काय म्हटलं त्याला, दीज आर डिस्क्राइब्ड ॲज नर्व्स, त्याला डिस्क्राइब केलं आहे ॲज अ नर्व्स ऑर नर्व फायबर्स आउटसाइड द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ओके, आता पुढे म्हटलं आहे द ॲक्झॉन कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग पार्ट्स. आणि हे जे ॲक्झॉन आहे ह्याच्यात आता नेक्स्ट पॉईंट्स दिले आहेत, कुठले कुठले पार्ट्स त्याच्यात कन्सिस्ट होत आहे ते आपण पाहूयात. ओके, स्लाइड नंबर 31. काय म्हटलं बघा, द ॲक्झॉन कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग पार्ट्स, कुठले कुठले पार्ट्स जे आहेत ते त्यात कन्सिस्ट झाले ते पाहिले आपण. कुठला पहिला, ॲक्झोलेमा. ओके, आता ॲक्झॉन कळालं सर्वांना तुम्हाला, आता काय सांगितलं ॲक्झॉन म्हणजे काय, इट इज अ सिंगल लाँग सिलेंड्रिकल स्ट्रक्चर दॅट कंडक्ट इलेक्ट्रिकल इम्पल्सेस अवे फ्रॉम न्यूरॉन्स सेल बॉडी. ओके, हे कळालं तुम्हाला, आता याला आपण म्हणतो आहे ॲक्झॉन. आता ॲक्झोलेमा काय ते पाहूयात. ॲक्झॉनमधले हे कन्सिस्ट झालेले फॉलोइंग पार्ट्स आहेत. ओके, पहिला आहे ॲक्झोलेमा आणि दुसरा आहे मायलिन. ओके, आता आपण पाहूयात पहिला पार्ट ॲक्झोलेमा. ॲक्झोलेमा इट इज द मेम्ब्रेन ऑफ ॲक्झॉन अँड कंटेन्स ॲक्झोप्लाझम. काय म्हटलं बघा, इट इज द मेम्ब्रेन ऑफ ॲक्झॉन, ॲक्झॉनची एक मेम्ब्रेन आहे अँड ते काय कंटेन करत आहे, अँड इट कंटेन्स ॲक्झोप्लाझम. ओके, ॲक्झोलेमा सांगतो तुम्हाला, ॲक्झोलेमा इज द सेल मेम्ब्रेन ऑफ अन ॲक्झॉन, म्हणजेच काय, इट इज द मेम्ब्रेन ऑफ ॲक्झॉन. कळलं, आणि ते काय कंटेन्स करत आहे, ॲक्झोप्लाझम. आता ॲक्झोप्लाझम काय ते सांगतो, ॲक्झोप्लाझम इज द सायटोप्लाझम विदिन द ॲक्झॉन ऑफ न्यूरॉन किंवा नर्व सेल, त्याला आपण म्हणतो आहे ॲक्झोप्लाझम. ओके, काय म्हटलं बघा, ॲक्झोप्लाझम इज द सायटोप्लाझम विदिन द ॲक्झॉन ऑफ न्यूरॉन. कळलं तुम्हाला सरांना, ॲक्झोप्लाझम इज द सायटोप्लाझम विदिन द ॲक्झॉन ऑफ न्यूरॉन, म्हणजेच काय, नर्व सेल. ओके, कळलं तुम्हाला सरांना ॲक्झोप्लाझम काय, तर हा एक आहे सायटोप्लाझम आहे, कुठे, विदिन द ॲक्झॉन ऑफ न्यूरॉनमध्ये. ओके, आता नेक्स्ट दिलेला आहे सेकंड पॉईंट, तो आहे मायलिन. ओके, मायलिन काय ते बघूयात आपण, पाहूयात आपण आता. मायलिन इट इज द शीट ऑफ फॅटी मटेरियल विच सराउंड्स मोस्ट ॲक्झॉन्स अँड गिव्ज देम व्हाईट ॲपिरियन्स. काय म्हटलं बघा, मायलिन म्हणजे काय, इट इज अ शीट ऑफ फॅटी मटेरियल. फॅटी मटेरियलचं असं एक शीट आहे, किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो मायलिन इज अ लिपिड रिच, म्हणजेच काय, फॅटी. ओके, म्हणून म्हटलं आहे मायलिन इज अ लिपिड रिच सबस्टन्स दॅट सराउंड्स नर्व सेल्स अँड ॲक्झॉन्स. ओके, दॅट सराउंड्स नर्व सेल ॲक्झॉन्स, त्याला आपण म्हणतो आहे मायलिन. कळलं तुम्हाला सरांना, मायलिन इट इज द शीट ऑफ फॅटी मटेरियल विच सराउंड्स मोस्ट ॲक्झॉन्स अँड गिव्ज देम व्हाईट ॲपिरियन्स. आणि त्या ॲक्झॉनला ते काय करताय, सराउंड करताय फॅटी मटेरियल. ओके, म्हणून म्हटलं इट इज अ शीट ऑफ फॅटी मटेरियल विच सराउंड्स मोस्ट ॲक्झॉन्स अँड गिव्ज देम व्हाईट ॲपिरियन्स. आणि त्या ॲक्झॉनला काय व्हाईट ॲपिरियन्स त्या ठिकाणी शो होतोय. ओके, द मायलिन शीट इज ॲबसेंट ॲट इंटरवल्स अलॉंग द लेंथ ऑफ ॲक्झॉन अँड नियर इट्स ब्रांचिंग एंड. काय म्हटलं बघा, द मायलिन शीट इज ॲबसेंट, ही जी मायलिन शीट आहे ही काय ॲबसेंट आहे, ॲट इंटरवल्स,
मधे मधे इंटरवल्सला ती काय आहे, ॲब्सेंट आहे, म्हणून म्हटलं आहे द मायलिन शीट इज ॲब्सेंट ॲट इंटरवल्स अलॉंग द लेंथ ऑफ ॲक्झॉन, अलॉंग द लेंथ ऑफ ॲक्झॉन अँड नियर इट्स ब्रांचिंग एंड. कुठे कुठे ॲब्सेंट आहे ती? ॲब्सेंट ॲट इंटरवल्स अलॉंग द लेंथ ऑफ ॲक्झॉन अँड नियर इट्स ब्रांचिंग एंड. आणि त्याच्या ब्रांचिंगच्या एंडजवळ ती ॲब्सेंट असणार आहे. ओके, दीज इंटरवल्स आर कॉल्ड नोड्स ऑफ रॅनवियर. ओके, आणि त्याच इंटरवल्सला आपण काय म्हणतो आहे? ऑल्सो कॉल्ड ॲज अ नोड्स ऑफ रॅनवियर. ओके, आता हे नोड्स ऑफ रॅनवियर काय ते सांगतो. नोड्स ऑफ रॅनवियर ऑल्सो नोन ॲज मायलिन शीट, किंवा त्याला आपण म्हणतो आहे मायलिन शीट गॅप्स. ओके, ऑकर अलॉंग अ मायलिनेटेड ॲक्झॉन. आणि हे कुठे ऑकर होतं आहे? ऑकर अलॉंग अ मायलिनेटेड ॲक्झॉन वेअर द ॲक्झोलेमा इज एक्सपोज टू द एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस. काय म्हटलं बघा, नोड्स ऑफ रॅनवियर ऑल्सो नोन ॲज मायलिन शीट गॅप्स, त्याला आपण म्हणतो काय, काय म्हटलं त्याला? ऑल्सो नोन ॲज अ मायलिन शीट गॅप्स ऑकर्स अलॉंग अ मायलिनेटेड ॲक्झॉन. आणि ते कुठे ऑकर होतं आहे? ऑकर्स अलॉंग अ मायलिनेटेड ॲक्झॉन व्हेअर द ॲक्झोलेमा इज एक्सपोज. कुठे? व्हेअर ॲक्झोलेमा इज एक्सपोज टू द एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस. त्या कन्सेप्टला आपण म्हणतो आहे नोड्स ऑफ रॅनवियर. ओके, तुम्हाला दाखवतो का रॅनवियर काय? सी द स्लाइड नंबर 28 अगेन. नोड ऑफ रॅनवियर दिसतोय तुम्हाला, ॲक्झॉन जो दिसतोय, बरोबर. काय? सिलेंड्रिकल, सिंगल लॉंग सिलेंड्रिकल स्ट्रक्चर जे दिसतंय ॲक्झॉनचं, बरोबर. त्या ठिकाणी जो काय सर्क्युलर पॉईंट आहे, ओके, सर्कल केलेला आहे. ज्या ट्यूब्स दिसत आहे तुम्हाला, बघा, सिलेंड्रिकल ट्यूबसारखं दिसतंय तुम्हाला वरती ॲक्झॉनच्या वरच्या साईडला जी काही इमेज शो होते. ओके, त्या ठिकाणी जो काय रेडिश जो काय पोर्शन आहे, ओके, त्या ठिकाणी बघा ॲरो केलेला आहे, पॉईंट दाखवला आहे त्या ठिकाणी, त्याला आपण म्हणतो आहे नोड्स ऑफ रॅनवियर. ओके, तर तो हा नोड्स ऑफ रॅनवियर. काय मग हे नोड्स ऑफ रॅनवियर म्हणजे काय? ऑल्सो नोन ॲज अ मायलिन शीट गॅप्स. ओके, मायलिन शीट गॅप्स येते आणि ते काय करताय? ऑकर अलॉंग अ मायलिनेटेड ॲक्झॉन. ओके, कुठे ऑकर झालं ते? ऑकर अलॉंग अ मायलिनेटेड ॲक्झॉन व्हेअर द ॲक्झोलेमा इज एक्सपोज टू द एक्स्ट्रा सेल्युलर स्पेस. ओके, कळलं तुम्हाला सरांना आता नोड ऑफ रॅनवियर काय? डायग्राममध्ये दिलेलं आहे बघा, नोड ऑफ रॅनवियर. ओके, पुढे म्हटलं द मायलिनमध्ये काय म्हटलं आहे पुढे? द मायलिन शीट इज ॲब्सेंट ॲट इंटरवल्स अलॉंग द लेंथ ऑफ ॲक्झॉन अँड नियर इट्स ब्रांचिंग एंड. दीज इंटरवल्स आर कॉल्ड ॲज अ नोड्स ऑफ रॅनवियर. ओके, अँड दे कॉन्ट्रीब्यूट टू रॅपिड ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सेस अलॉंग मायलिनेटेड फायबर्स. पुढे काय म्हटलं आहे? अँड दे कॉन्ट्रीब्यूट टू रॅपिड ट्रान्समिशन. ओके, ते कुठे कॉन्ट्रीब्यूट आहे? अँड दे कॉन्ट्रीब्यूट टू द रॅपिड ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सेस. नर्व इम्पल्सेसच्या रॅपिड ट्रान्समिशनमध्ये ते कॉन्ट्रीब्यूट होत आहे स्वतःला, किंवा कॉन्ट्रीब्यूट करतायत. ओके, म्हणून म्हटलं आहे अँड दे कॉन्ट्रीब्यूट टू द रॅपिड ट्रान्समिशन. कोण कॉन्ट्रीब्यूट होत आहे? नोड्स ऑफ रॅनवियर. अँड दे कॉन्ट्रीब्यूट टू द रॅपिड ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सेस अलॉंग मायलिनेटेड फायबर्स. ओके, कळलं तुम्हाला सर्वांना आता ॲक्झोलेमा काय? कळलं सर्वांना ॲक्झोलेमा म्हणजे काय? इट इज द मेम्ब्रेन ऑफ ॲक्झॉन अँड कंटेन्स ॲक्झोप्लाझम. ॲक्झोप्लाझम म्हणजे काय? ॲक्झोप्लाझम इज द सायटोप्लाझम विदिन द ॲक्झॉन ऑफ न्यूरॉन किंवा नर्व सेल्स. ओके, नेक्स्ट काय दिलेलं होतं कन्सेप्ट? मायलिन. हां, मायलिन म्हणजे काय? इट इज द लिपिड रिच सबस्टन्स दॅट सराउंड्स नर्व सेल्स ॲक्झॉन्स. ओके, आणि त्या ठिकाणी मायलिन शीटमध्येच काय दिलेलं आहे? नोड्स ऑफ रॅनवियर. ओके, नोड्स ऑफ रॅनवियर पण कळलं तुम्हाला सरांना. नोड्स ऑफ रॅनवियर म्हणजे काय? ऑल्सो नोन ॲज अ मायलिन शीट गॅप्स. ओके, आता आपण नेक्स्ट ॲक्झॉनमधला
नेक्स्ट पार्ट जो है तो आता स्टडी करूयात। दोन पाहिले आपण पार्ट्स, पहिला दिला, पहिला पाहिला आपण एक्झोलेमा, सेकंड पार्ट पाहिला आपण मायलिन शीट किंवा मायलिन, आता थर्ड आहे न्यूरी लिमा। ओके, काय म्हणतो आपण त्याला, न्यूरी लिमा। न्यूरी लिमा म्हणजे काय, इट इज अ थीन शीट अराउंड अ नर्व ॲक्झॉन। ही काय, एक थीन अशी शीट आहे अराउंड, कशाच्या अराउंड आहे ती, नर्व ॲक्झॉनच्या। ओके, किंवा त्याला आपण म्हणतो आहे न्यूरी लिमा। ओके, न्यूरी लिमा इट इज अ व्हेरी फाईन डेलिकेट मेम्ब्रेन सराउंडिंग द ॲक्झॉन्स ऑफ ऑल पेरिफेरल नर्व्स। इट कन्सिस्ट ऑफ सिरीज ऑफ श्वान सेल्स विच सराउंड्स द ॲक्झॉन अँड द मायलिन शीट। ओके, काय म्हटलं आहे, न्यूरी लिमा म्हणजे काय, इट इज अ व्हेरी फाईन डेलिकेट मेम्ब्रेन। ही काय, एक व्हेरी फाईन अशी डेलिकेट मेम्ब्रेन आहे, ती काय सराउंड्स करते, सराउंड्स द ॲक्झॉन्स ऑफ ऑल पेरिफेरल नर्व्स। ओके, इट कन्सिस्ट ऑफ सिरीज ऑफ श्वान सेल्स, आणि ती काय कन्सिस्ट करते, सिरीज ऑफ श्वान सेल्स, काय करते ती कन्सिस्ट, इट कन्सिस्ट ऑफ सिरीज ऑफ श्वान सेल्स विच सराउंड्स द ॲक्झॉन, आणि हे श्वान सेल्स काय करताय, सराउंड्स द ॲक्झॉन्स अँड द मायलिन शीट। ओके, बघा पुन्हा एकदा आपण स्लाइड नंबर 28 पाहूयात। श्वान सेल्स दिसतंय तुम्हाला, नोड ऑफ रॅनवियर जे म्हटलं आहे त्याच्या खाली श्वान सेल्स, बरोबर, जे काही सिलेंड्रिकल जो काही शेप आहे, फेंट असा शेप दिसतो आहे, किंवा त्याच्यात कलर शेप जो आहे सिलेंड्रिकल त्याच्यामध्ये फेंट असा कलर आहे। ओके, त्या ठिकाणी बघा त्याचा ॲरो दिलेला आहे, पॉईंट दाखवलेला आहे, त्याला आपण म्हणतो आहे श्वान सेल्स। ओके, हे कुठे येतात आता श्वान सेल्स, हे ॲक्झॉनला सराउंड केलं यांनी। ओके, म्हणून म्हटलं आहे न्यूरोलिमियामध्ये काय म्हटलं आहे, इट इज अ व्हेरी फाईन डेलिकेट मेम्ब्रेन सराउंडिंग द ॲक्झॉन्स ऑफ ऑल पेरिफेरल नर्व्स। इट कन्सिस्ट ऑफ सिरीज ऑफ श्वान सेल्स विच सराउंड्स, आणि ह्या श्वान सेल्सने काय सराउंड केलं आहे, विच सराउंड्स द ॲक्झॉन अँड द मायलिन शीट। ओके, कळलं तुम्हाला सरांना आता श्वान सेल्स काय, कशाला आपण म्हणतो आहे श्वान सेल्स। ओके, श्वान सेल्स समजलं तुम्हाला, आता नेक्स्ट पार्ट जो आहे ॲक्झॉनचा तो आहे डेंड्राइट्स। ओके, नेक्स्ट पार्ट कुठला आहे, डेंड्राइट्स। आता डेंड्राइट्स पण तुम्हाला सांगितलं आहे मग अशी काय, डेंड्राइट्स कंडक्ट इम्पल्सेस टॉवर्ड द सेल बॉडी। ओके, द न्यूरॉन मे हॅव 100 ऑफ डेंड्राइट्स। ओके, पुन्हा सांगतो आता डेंड्राइट्स काय, दीज आर द प्रोसेसेस ऑन नर्व सेल्स विच कॅरी इम्पल्सेस, आणि ह्या प्रोसेसेस ऑफ नर्व सेल्स काय काय कॅरी करताय, विच कॅरी इम्पल्सेस टॉवर्ड द नर्व सेल्स, दीज आर शॉर्टर ॲज कम्पेअर टू ॲक्झॉन्स, आणि ह्या काय शॉर्टर आहेत ॲज कम्पेअर टू ॲक्झॉन, ॲक्झॉनपेक्षा त्या थोड्या शॉर्ट असतात। ओके, अँड इच न्यूरॉन हॅव मेनी डेंड्राइट्स, आणि जे काय इच अँड एव्हरी न्यूरॉन जे आहेत, म्हणून म्हटलं आहे इच न्यूरॉन हॅव मेनी डेंड्राइट्स। आता डेंड्राइट्स आपण स्लाइड नंबर 28 पुन्हा पाहूयात। डेंड्राइट्स दिसतंय तुम्हाला, जे रूट्स सारखा त्याचा शेप आहे, बरोबर, दिसलं तुम्हाला डेंड्राइट, सेल बॉडी आणि न्यूक्लियसच्या खाली। ओके, दिसतंय तुम्हाला डेंड्राइट, ॲरो दिलेला बघा, त्याला आपण म्हणतो आहे डेंड्राइट। हे काय आहे, स्मॉलर आहे दॅन ॲक्झॉन, ॲक्झॉनपेक्षाही थोडं लहान असतात। ओके, म्हणून म्हटलं आहे डेंड्राइट्स, दीज आर प्रोसेसेस ऑन नर्व सेल्स विच कॅरी इम्पल्सेस, हे काय करताय, प्रोसेसेस करताय ऑन नर्व सेल्स, आणि काय करताय पुढे, विच कॅरी इम्पल्सेस टॉवर्ड्स द नर्व सेल्स, आणि काय कॅरी करताय, इम्पल्सेस टॉवर्ड्स द नर्व सेल्स, दीज आर शॉर्टर, हे काय शॉर्टर आहेत ॲज कम्पेअर टू द ॲक्झॉन। ओके, ॲक्झॉनपेक्षा थोडे ते काय शॉर्टर आहेत, लहान आहेत। ओके,
एंड ईच न्यूरॉन हैव मेनी डेंड्राइट्स. ओके आणि ईच न्यूरॉन जो है तो काय करतो है हैव मेनी डेंड्राइट्स. ओके कळलं तुम्हाला सरांना आता डेंड्राइट्स काय आहे. ओके आता आपण पाहूयात स्लाइड नंबर 34 टाइप्स ऑफ न्यूरॉन्स. तुम्हाला सरांना कळलं आता एक्झॉन काय आहे. नर्व सेल पाहिलं आपण, एक्झॉन पाहिलं, एक्झॉनचे फॉलोइंग पार्ट्स पाहिले आपण कुठले कुठले, एक्झोलेमा, मायलिन, त्याच्यानंतर न्यूरेलिमा, न्यूरेलिमा पाहिलं, त्याच्यामध्ये श्वान सेल्स पाहिलं. श्वान सेल्समध्ये काय म्हटलं बघा, सॉरी न्यूरेलिमामध्ये काय म्हटलं बघा, न्यूरेलिमा ऑल्सो नोन ॲज न्यूरोलेमा शीट ऑफ श्वान ऑर श्वान्स शीट, इट इज द आउटर मोस्ट न्यूक्लिएटेड सायटोप्लाझमिक लेअर ऑफ श्वान सेल्स. न्यूरेलिमा म्हणजे काय, इट इज द आउटर मोस्ट न्यूक्लिएटेड सायटोप्लाझमिक लेअर ऑफ श्वान सेल. ओके त्यानंतर आपण आता पाहिलं लास्टमध्ये डेंड्राइट्स. ओके आता आपण स्लाइड नंबर 34 पाहूयात टाइप्स ऑफ न्यूरॉन्स. न्यूरॉन्सचे कुठले कुठले टाइप्स आहेत ते पाहूयात. ओके फर्स्ट टाइप आहे सेन्सरी ऑर ॲफेरंट न्यूरॉन्स. कुठला पहिला आहे सेन्सरी ऑर ॲफेरंट न्यूरॉन्स. सेकंड टाइप आहे न्यूरॉन्सचा तो आहे मोटर ऑर इफेरंट न्यूरॉन्स. कुठला आहे सेकंड, मोटर ऑर इफेरंट न्यूरॉन्स. आणि थर्ड आहे इंटरकॅलेटेड न्यूरॉन्स. आणि तिसरा टाइप जो आहे न्यूरॉन्सचा तो आहे इंटरकॅलेटेड. कुठले कुठले टाइप्स, तीन टाइप्स. फर्स्ट आहे सेन्सरी ऑर ॲफेरंट न्यूरॉन्स, सेकंड आहे मोटर ऑर इफेरंट न्यूरॉन्स, अँड थर्ड आहे इंटरकॅलेटेड न्यूरॉन्स. ओके आता आपण फर्स्ट टाइप जो आहे न्यूरॉन्सचा तो पाहूयात, सेन्सरी ऑर ॲफेरंट न्यूरॉन्स. आता ते काय ते सांगतो. दीज न्यूरॉन्स ट्रान्समिट इम्पल्सेस फ्रॉम द पेरिफेरी ऑफ द बॉडी टू द स्पायनल कॉर्ड अँड देन टू द ब्रेन वेअर दे आर इंटरप्रिटेड अँड सेन्स्ड. ओके एक्झाम्पल दिले सेन्स ऑफ टेस्ट, टच, एक्सेट्रा. पुन्हा सांगतो आता सेन्सरी ऑर ॲफेरंट न्यूरॉन्स म्हणजे काय, दीज न्यूरॉन्स ट्रान्समिट इम्पल्सेस. हे जे सेन्सरी ऑर ॲफेरंट न्यूरॉन्स जे ते काय करत आहे, ट्रान्समिट इम्पल्सेस ट्रान्समिट करत आहे. म्हणून म्हटलं आहे दीज न्यूरॉन्स ट्रान्समिट इम्पल्सेस फ्रॉम पेरिफेरी ऑफ द बॉडी. कुठून इम्पल्स ट्रान्समिट करत आहे, ते ट्रान्समिट इम्पल्सेस फ्रॉम द पेरिफेरी ऑफ द बॉडी टू द कोणाला, टू द स्पायनल कॉर्ड अँड देन टू द ब्रेन. ओके आणि त्याच्यानंतर कुठे, टू द ब्रेन वेअर दे आर इंटरप्रिटेड अँड सेन्स. जिथून ते काय होत आहे, इंटरप्रिटेड होत आहे किंवा सेन्स्ड होत आहे. मग आता टेस्ट लागणे म्हणजे काय, टेस्ट जाणवणे हा पण काय एक सेन्स आहे. म्हणून म्हटलं आहे सेन्सरी ऑर ॲफेरंट न्यूरॉन्समध्ये सेन्सरी म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपल्याला सेन्स जाणवतो आहे त्यालाच आपण तो आहे सेन्सरी. ओके सेन्सरी ऑर ॲफेरंट न्यूरॉन्स. म्हणून म्हटलं आहे दीज न्यूरॉन्स ट्रान्समिट इम्पल्सेस फ्रॉम द पेरिफेरी ऑफ द बॉडी टू द स्पायनल कॉर्ड अँड देन टू द ब्रेन. ओके वेअर दे आर इंटरप्रिटेड अँड सेन्स्ड. जिथून ते इंटरप्रिटेड होत आहेत किंवा सेन्स होत आहेत. पुढे काय म्हटलं आहे त्याचे एक्झाम्पल दिले, सेन्स ऑफ टेस्ट, टच, एक्सेट्रा. जो काय आपल्याला चव लागते, सेन्स ऑफ टेस्ट ओके किंवा टच झालं तर ते कसं लगेच सेन्स होतं आपल्याला. ओके तर हे काय, सेन्सरी ऑर ॲफेरंट न्यूरॉन्स. कळलं तुम्हाला सरांना आता सेन्सरी ऑर ॲफेरंट न्यूरॉन्स काय, दीज आर द न्यूरॉन्स किंवा दीज न्यूरॉन्स ट्रान्समिट इम्पल्सेस. ते काय करत आहे, न्यूरॉन्स ट्रान्समिट करत आहे, दीज न्यूरॉन्स ट्रान्समिट इम्पल्सेस. ओके फ्रॉम द पेरिफेरी ऑफ द बॉडी टू द स्पायनल कॉर्ड देन टू द ब्रेन वेअर दे आर इंटरप्रिटेड अँड सेन्स. ओके आता आपण नेक्स्ट जो टाईप आहे न्यूरॉन्सचा तो पाहूयात, तो म्हणजे सेकंड नंबरचा टाईप, मोटर ऑर इफेरंट न्यूरॉन्स. दीज न्यूरॉन्स कन्वे इम्पल्सेस. काय म्हटलं बघा, मोटर ऑर इफेरंट न्यूरॉन्स म्हणजे काय, दीज न्यूरॉन्स कन्वे इम्पल्सेस फ्रॉम द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड टू द अदर पार्ट्स ऑफ द बॉडी स्टिम्युलेटिंग ग्रँड्युलर सिक्रिशन ऑर कॉजिंग मसल्स कॉन्ट्रॅक्शन.
ओके पुन्हा सांगतो, मोटर और इफेरेंट न्यूरॉन्स, दीज न्यूरॉन्स कन्वे इम्पल्सेस, ते काय कन्वे करताय, दीज न्यूरॉन कन्वे इम्पल्सेस फ्रॉम द ब्रेन, कुठून कन्वे इम्पल्सेस कन्वे करताय, फ्रॉम द ब्रेन, ब्रेनपासून ते इम्पल्सेस कन्वे करताय, अँड स्पायनल कॉर्ड्स, आणि कुठून स्पायनल कॉर्ड्सपासून टू अदर पार्ट्स ऑफ द बॉडी, आणि कोणाला म्हणजे काय, दीज न्यूरॉन्स कन्वे इम्पल्सेस फ्रॉम द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड टू अदर पार्ट्स, कोणाला अदर पार्ट्सला ते इम्पल्सेस कन्वे करताय, ओके म्हणून म्हटलंय तर दीज न्यूरॉन्स कन्वे इम्पल्सेस फ्रॉम द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड टू अदर पार्ट्स ऑफ द बॉडी, ओके आणि पुढे काय करताय, ते स्टिम्युलेट करताय, स्टिम्युलेटिंग ग्रँड्युलर, सॉरी हां ग्लँड्युलर सेक्रिशन, आणि ते काय स्टिम्युलेट करताय, ग्लँड्युलर सिक्रिशन, ओके ग्लँड्युलर सेक्रिशन ते काय करताय, स्टिम्युलेट्स करताय और कॉजिंग मसल्स कॉन्ट्रॅक्शन, ओके आणि त्याच्यामुळे काय होतंय, मसल्स कॉन्ट्रॅक्शन कॉज होत आहे, ओके आता ग्लँड्युलर सिक्रेशन काय ते सांगतो, ग्लँड्युलर सिक्रेशन दॅट इज इट इज अ एनी केमिकल केमिकल प्रोड्यूस्ड बाय अ ग्लँड, म्हणजे काय, ग्लँड्समधून केमिकल सबस्टन्स प्रोड्यूस होणे, ओके म्हणून म्हटलं आहे दॅट इज अ एनी केमिकल प्रोड्यूस बाय अ ग्लँड, ओके ग्लँडमधून एखादं केमिकल प्रोड्यूस होणे त्याला पण होते ग्लँड्युलर सिक्रेशन, ओके कळलं तुम्हाला आता सर्वांना, मोटर और इफेरेंट न्यूरॉन्स काय, ओके आता आपण पाहूया थर्ड टाईप न्यूरॉन्सचा, थर्ड टाईप तो आहे इंटरकॅलेटेड न्यूरॉन्स, आता इंटरकॅलेटेड न्यूरॉन्स काय ते पाहूयात, दीज आर फाउंड बिटवीन सेन्सरी अँड मोटर न्यूरॉन्स, काय म्हटलं बा, इंटरकॅलेटेड न्यूरॉन्स कुठे फाउंड होत आहे, दीज आर फाउंड बिटवीन सेन्सरी अँड मोटर न्यूरॉन्स, ओके अँड फॉर्म लिंक्स इन पाथवेज ऑफ नर्व्स, आणि ते काय फॉर्म करताय, लिंक्स फॉर्म करताय इन द पाथवेज ऑफ नर्व्समध्ये, ओके कळलं तुम्हाला सरांना, पुन्हा सांगतो इंटरकॅलेटेड न्यूरॉन्स दीज आर फाउंड बिटवीन सेन्सरी अँड मोटर न्यूरॉन्स, सेन्सरी अँड मोटर न्यूरॉन्सच्या बिटवीनमध्ये हे फाउंड होत आहेत, कुठले इंटरकॅलेटेड न्यूरॉन्स, ओके म्हणून म्हटलंय दीज आर फाउंड बिटवीन सेन्सरी अँड मोटर न्यूरॉन्स अँड फॉर्म्स लिंक्स इन पाथवेज ऑफ नर्व्स, आणि ते काय फॉर्म्स करताय, लिंक्स इन पाथवेज ऑफ नर्व्स, ओके तर त्याला आपण म्हणतोय इंटरकॅलेटेड न्यूरॉन्स, आता लास्ट कन्सेप्ट आहे नर्वस टिश्यूमधली ती आहे सिनेप्स, ओके स्लाइड नंबर 37 सिनेप, आता सिनेप काय आहे आपण ते पाहूयात, सिनेप्स म्हणजे काय, द पॉइंट ॲट विच द नर्व इम्पल्स पासेस फ्रॉम वन टू अनदर इज कॉल्ड सिनेप्स, काय म्हटलं बघा, द पॉइंट ॲट विच जो पॉइंट बरोबर द पॉइंट ॲट विच द नर्व इम्पल्स पासेस फ्रॉम वन टू अनदर, एकापासून दुसऱ्या किंवा एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत, ओके जे नर्व इम्पल्स पासेस होत आहेत त्याला आपण काय म्हणतो आहे सिनेप्स, म्हणून म्हटलं आहे द पॉइंट ॲट विच द नर्व इम्पल्स पासेस फ्रॉम वन टू अनदर, म्हणजे काय, ज्या पॉईंटला नर्व इम्पल्स पासेस फ्रॉम होत आहेत फ्रॉम वन पॉईंट टू अनदर त्याला आपण काय म्हणतो आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ सिनेप्स, ओके म्हणून म्हटलं आहे द पॉईंट ॲट विच द नर्व इम्पल्स पासेस फ्रॉम वन टू अनदर दॅट इज कॉल्ड सिनेप, ओके व्हेरियस केमिकल्स नोन ॲज ट्रान्समिटर्स आर सिक्रेटेड इन द सिनेप्स, आणि जे काही व्हेरियस केमिकल्स असतात जे ट्रान्समिट होत असतात किंवा ट्रान्समिटर्स असतात हे कुठे होत आहे, सिक्रेट्स आर सिक्रेटेड इन द सिनेप्स अँड आर इन्वॉल्व इन द ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन अक्रॉस द सिनेप्स, ओके पुन्हा सांगतो व्हेरियस केमिकल्स नोन ॲज ट्रान्समिटर्स, जे काय केमिकल्स असतात त्याला आपण नोन जे काय म्हणतो आहे काय ट्रान्समिटर्स, ओके म्हणून म्हटलं आहे व्हेरियस केमिकल्स नोन ॲज ट्रान्समिटर्स आर सिक्रेटेड इन द सिनेप्स, हे जे केमिकल्स आहेत नोन ॲज अ ट्रान्समिटर्स हे कुठे सिक्रेट होत आहे, सिक्रेटेड इन द सिनेप्स अँड आर इन्वॉल्व इन द ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन, आणि ते कुठे इन्वॉल्व होत आहे, इन्वॉल्व इन द ट्रान्समिशन ऑफ इन्फॉर्मेशन अक्रॉस द सिनेप्स, ओके तर त्याला आपण म्हणतो आहे त्या कन्सेप्टला सिनेप्स, कळलं तुम्हाला, द पॉईंट ॲट विच द नर्व इम्पल्स पासेस फ्रॉम वन टू अनदर दॅट इज कॉल्ड ॲज अ सिनेप किंवा सिनेप्स, ओके
या ठिकाणी आपण आता थांबूयात. आजच्या लेक्चरला आपण काय काय पाहिलं, काय काय स्टडी केलं आजच्या लेक्चरला आपण, व्हॉट इज नर्वस टिश्यू, ओके नर्वस टिश्यू काय आहे ते पाहिलं आपण आजच्या लेक्चरला, त्याचा स्टडी केला, त्याचं फंक्शन काय आहे, त्याचं वर्किंग अँड फंक्शन पाहिलं. त्याच्यानंतर फिगर 1.13, स्लाइड नंबर 28, फिगर 1.13 द न्यूरॉन, न्यूरॉनचं स्ट्रक्चर कसं आहे ते पाहिलं आपण. त्याच्यात कुठले कुठले कंपोनंट कन्सिस्ट आहेत, सेल बॉडी, मायटोकॉन्ड्रियन, न्यूक्लियस, ॲक्झॉन, डेंड्राइट, नोड ऑफ रॅनवियर, श्वान सेल्स आणि सिनॅप्स. सिनॅप्स जे आता आपण डिस्कस केलं स्लाइड नंबर 28 बघा, ॲक्झॉन जो दिसतो आहे, ॲक्झॉनचा लास्टचा जो काही पार्ट आहे, ओके जे रूट्ससारखा जो काही शेप आहे, ओके किंवा जे स्ट्रक्चर आहे ते कसलं आहे, हे ॲक्झॉनमधलं लास्टमधला पॉईंट तो आहे सिनॅप्सचा, ओके. त्यानंतर नर्व सेल काय आहे ते आपण स्टडी केलं आजच्या लेक्चरला, गँग्लिया काय ते पाहिलं. त्याच्यानंतर ॲक्झॉन कशाला म्हणतो आपण, ॲक्झॉनचं वर्क काय, त्याच्यानंतर ॲक्झॉनचे कुठले कुठले पार्ट्स आहेत ते पाहिले आपण, कुठले कुठले पार्ट्स, फर्स्ट पाहिलं आपण ॲक्झोलेमा, सेकंड आहे मायलिन शीट, ओके त्याच्यानंतर न्यूरिलिमा, मायलिन शीटमध्ये आपण पाहिलं नोड्स ऑफ रॅनवियर, त्याच्यानंतर न्यूरिलिमा, त्याच्यानंतर श्वॅन, न्यूरिलिमामध्ये श्वॅन सेल्स, नंतर लास्टला डेंड्राइट्स, त्याच्यानंतर टाईप्स ऑफ न्यूरॉन्स, देर आर थ्री मेन टाईप्स ऑफ न्यूरॉन्स, फर्स्ट इज अ सेन्सरी ऑर एफरंट न्यूरॉन्स, सेकंड इज अ मोटर ऑर इफरंट न्यूरॉन्स अँड थर्ड वन इज अ इंटरकॅलेटेड न्यूरॉन्स. हे तिघं न्यूरॉन्सचे टाईप जे होते आपण आजच्या लेक्चरला डिस्कस केले. त्यानंतर लास्टमध्ये आपण पाहिलं सिनॅप्स, ओके सो थँक्यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर, सिन्सिअरली थँक्यू सो मच.